पुणे विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ पाहायला मिळतोय. स्पाइसजेट कंपनीचं विमान तब्बल 15 तास उशीर या विमानाला होतो अशी माहिती समोर आली आहे. तांत्रिक अडचणीमुळे विमान उड्डाणाला वेळ लागतोय, पण 1-2 तासांचा नाही तर तब्बल 15 तासांचा वेळ यासाठी लागत असल्याची माहिती समोर येते. 15 तास उशीर या विमानाला झालेला आहे आणि त्यामुळे प्रवाशांनी या ठिकाणी गोंधळ घातल्याचं आपण बघू शकतोय. पुणे विमानतळावरची ही दृश्य आहेत, तिथे प्रवाशी गोंधळ घालताना दिसत आहेत आणि विमानतळाचे जे क्रू मेंबर आहेत त्यांना प्रश्न विचारताना दिसून येत आहेत. स्पाइसजेटचे कर्मचारी बोलत असताना तर ही दृश्य आपण बघितलेली आहे आणि कशा पद्धतीनं हा गोंधळ सुरू आहे तेही तुम्ही ऐकलेलं असेल. पुणे विमानतळावरची ही दृश्य आहेत. या ठिकाणी जे कर्मचारी आहेत त्यांनी चेक इन केलेलं आहे, पण 15 तास झाले तरी सुद्धा त्यांच्या विमानाने या ठिकाणावरून टेक ऑफ केलेला नाही आहे. त्यामुळं या हे जे सर्वजण विमानानं जाणार होते त्या प्रवाशी या ठिकाणी गोंधळ घालताना पाहायला मिळत आहेत. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोनलाईनवर जोडले गेलेले आहेत. अमोल, काय सांगणार आपल्याला, लवकर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचता येईल यासाठी विमानानं आपण प्रवास करतो, पण 15 तास झाले तरी सुद्धा स्पाइसजेटच्या विमानाचं उड्डाण या ठिकाणी झालेलं नाहीये. काय अपडेट्स आहेत याविषयी? सगळं संतापजनक प्रकार आहे परा हा पुणे विमानतळावर घडलेला आहे. स्पाइसजेट कंपनीचं हे विमान होतं आणि पुण्यावरून दिल्लीला हे विमान जात असताना काही तांत्रिक अडचणींचं कारण सांगून तब्बल 15 तास आहेत ते प्रवाशांना या ठिकाणी खेळवत ठेवण्यात आलेलं आहे. महत्वाचं म्हणजे 2-2 तासांनी यामध्ये अनाउन्समेंट केली जात होती आणि प्रवाशांना विमानात बसवलं जात होतं, पुन्हा त्यांना उतरवलं जात होतं. अशा प्रकारे 4-5 वेळा प्रवाशांना विमानातून खाली उतरावं लागलेलं आहे आणि त्यामुळेच प्रवाशांचा संताप आहे तो सुद्धा अनावर झालेला आपल्याला या दृश्यांमधून पाहायला मिळते. 1-2 तास नव्हे तर तब्बल 15 तास या प्रवाशांनी विमानामध्ये काढलेले आहेत आणि त्यामुळे कशा प्रकारची सेवा सध्या विमान कंपन्यांकडून पाहायला मिळते याचं हे उदाहरण आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पुण्यावरून दिल्लीला जाणारी जी विमानं आहेत ती वेगवेगळ्या कारणांमुळे रद्द होतात किंवा उशिरा होतात, पण आजची जी ही घटना घडलेली आहे त्यामध्ये मात्र प्रवाशांचा संताप झालेला आहे आणि जवळपास 250-300 प्रवाशी या विमानातून दिल्लीला प्रवास करणार होते आणि ही सगळी जी घटना घडलेली आहे त्यामुळे प्रवाशाने सुद्धा संताप केलेला आहे. पण कर्मचाऱ्यांकडून जे उत्तर होती ती टोलवाटोलीची उत्तर या प्रवाशांना दिली जात होती आणि जवळपास 15 तासांचा अवधी गेल्यानंतर आज सकाळी हे दिल्लीसाठी हे विमान आहे ते सुद्धा रवाना झालेलं आहे. निश्चितच अमोल, धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी. या विषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.